मगोचा उमेदवार दीपक ढवळीकरांची उमेदवारी झाली सालवार, दोघ जणांनी घेतल्यो हरकती, निर्वाचन अधिकाऱ्यांनी दोन्ही मारल्यो फायर। उमेदवारी अर्जाची तपासणी झाली पुराय, दोन लोकसभा आणि तीन पोटवेचणुके खातीर सगळे उमेदवार झाले पास, सोमारा मेरेन अर्ज फाटी घेऊन मुजत। काँग्रेस म्हटल्या फुटिंगाचा पक्ष, भाजपचा आरोप, श्रीपाद भाऊन काम केलं ना हो आरोप मारलो शेवटून, 800 खासदारांमधी भाऊचा नंबर 11। दोन्ही कम्युनिस्ट पक्ष लढोवचे ना गोयची लोकसभा वेचणूक, मात भाजपाक आणि रालोवाक भायर मारपाचो उलो, काँग्रेसीचेरूय टीका। नमस्कार, तुम्ही पळयतात गोवा 365 कोकणी खबरापत्र आणि हा रवींद्र नाईक। आता खबरो विस्तारान पळोया। शुक्रारा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरपा वेळार दोन कडेन हरकतीचे नाटक पळोवपाक मेळ्ळे। शिरोडेचो मोगो उमेदवार दीपक ढवळीकार आणि म्हापशेचो काँग्रेस उमेदवार सुधीर कानोळकरांच्या अर्जाचेर हेर उमेदवारांनी हरकती घेतल्यो, मात निमणे या दोघाय जणांचे उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले। शिरोडेचो मोगो उमेदवार दीपक ढवळीकरांच्या अर्जाचेर भाजपचो सुभाष शिरोडकार आणि फॉरवर्ड डेमोक्रॅटिक पार्टीचो हरिश्चंद्र नायकान आक्षेप घेतले। दीपक मोगोचो अध्यक्ष आशिल्ल्यान फॉर्म दोनाचेर सय करूंक शकना अशी एकल्यान हरकत घेतली, जाल्यार मोगो ह्यान आदीच भाजपात विलीन झाला अशी हरकत दुसऱ्यान घेतली। पूण निर्वाचन अधिकारी केदार नायकान दोन्ही हरकती आयकून निमणो दीपकाचो अर्ज ग्राह्य धरलो। आम्ही ऑब्जेक्शन जे घेतले पण ते ऑथराइज्ड ऑफिसर हा पण ऑफ द पार्टी ताजेर आम्ही घेतले, तो कोण जावपाक शकता, इट वॉज अ लिगल आस्पेक्ट ऑफ इट। सो ताजेर आम्ही हे केले की थोडेसे डाऊट्स आशिल्ले की अशें करपाक जाता काय तसं करपाक जाता। सो वन एक गुड थिंग इज दॅट इट इज इस्टाब्लिश्ड की अशें करपाक जाता अशें। त्यांचे पण 2/3 लेजिस्लेटिव्ह मेंबर्स आहेत, ते ऑलरेडी मर्ज आणि त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलं की बाबा आम्ही मर्ज झाल्या म्हणून इन बीजेपी। म्हणजे एज पर कॉन्स्टिट्युशन आमकां अशें स्टडी केल्या उपरांत आमकां अशें मेळून येयलें की बाबा जर 2/3 मेजोरिटी लेजिस्लेटिव्ह पार्टीचे जर कॅन्डिडेट मर्ज झाले जर न्हू, इट इज कन्सिडर्ड एज ओरिजिनल पार्टी इज मर्ज, तर ती पार्टी जर मर्ज झाल्या जाल्यार इट इज नॉट अ लिगल पार्टी, आम्ही तेजे तें ऑब्जेक्शन फायल केलं। त्यांचे कंटेन्शन आशिल्लें की जेन्ना 2/3 लेजिस्लेटर मर्ज झाले बीजेपीन तेन्ना MGP पार्टी आनी अस्तित्वान उरली ना, आणि ही पार्टी जेन्ना अस्तित्वान उरली ना जाल्यार तो कॅन्डिडेटूय दिवंक शकना, ह्या मुद्द्याचेर आमचो युक्तिवाद झालो आणि आमचो रिटर्निंग ऑफिसर त्याने त्यांचे ऑब्जेक्शन रिजेक्ट केले। MGP चे कॉन्स्टिट्युशन जर वाचत जाल्यार त्यांच्यानी ऑथराइज केल्ले आसा की वर्किंग प्रेसिडेंट कॅन साइन नॉमिनेशन पेपर, ओके, आणि म्हाका दिसता तितून इलिगल अशी काय नाशिल्ली। ज्यांकां जिकून येऊ शकना ते असली कारस्थानं करता असे म्हाका दिसता किदें, आणि सत्ता असं म्हणून कसली कारस्थानं आणि लोकशाही विरुद्ध कृत्य करप ही एक नवी नीती तयार गोयात झाली असा, पण लोकशाही ही अबाधित असा सगळीकडे गोयातूय असा हे आईच्या निकालान सिद्ध करून दाखवले असा। आमची 12 तारखेक केंद्रीय समितीची मिटींग जातली, त्या मिटींगेक केंद्रीय समिती ठरयतली की आम्ही कोणा आणि कसो सपोर्ट दिवपाचो। असेच नाटक म्हापशाय पळोवपाक मेळ्ळे। काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकरांच्या अर्जाचेर राष्ट्रवादी काँग्रेसीच्या संजय बर्डेन हरकत घेतली। कांदोळकरान प्रतिज्ञापत्रात फटीची माहिती दिल्या असो ताणे आरोप केलो, पूण सुनावणी वेळार गैरहजर राविल्ल्यान कांदोळकरांचो अर्ज निर्वाचन अधिकाऱ्यान मानून घेतलो। ओरल ऑब्जेक्शन वॉज फाइल्ड बाय संजय बर्डे अँड ही वॉज आस्क्ड टू गिव्ह इट इन रायटिंग टू अबाउट हिज ऑब्जेक्शन्स, बट अँड वी हॅव सर्व्हड हिम अ नोटीस ऑल्सो टू गिव्ह हिज रिटन ऑब्जेक्शन्स टू दिस ऑफिस बाय 1 o'clock, but he has failed to come to this office and give his written objections. So we have passed an order saying that the nominations of candidate Sudhir Kanolkar has been accepted. Dai samaj wal tini nawar kelala municipality sun okobalchi te nawar kelili asa aaj jinde rang already complaint kelili a dma kade complaint kelili a maka tejo vyaktik rav kayt na mapshakar bhavanu पण ही जर प्रकरण भंडारे समाजाची तो प्रॉपर्टीचं नावार जर करता फाल्यां सकाळी अख्खे म्हापशा हो आपले नावार करतलो। फोणेच्यान आमचो खबराकार कृष्णा नायक आणि म्हापशेच्यान संदीप कामुलकार।
वेचणूक उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रारा झाली. आता लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघाखातीर स स उमेदवार वेचणुकेच्या लढाईत उरल्या. जाल्यार विधानसभेचे पोटवेचणुके खातीर म्हापशांत 7, मांद्र्यां 5 जाल्यार शिरोड्यात 6 जणांचे अर्ज ग्राह्य धरल्यात. सोमार मेरेन अर्ज फाटी घेवपाक मेळटले. उत्तर गोय लोकसभा मतदारसंघाखातीर काँग्रेसीचो उमेदवार गिरीश चोडणकार, भाजपाचो श्रीपाद नायक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचो अमित कोरगावकार, आपाचो प्रदीप पाडगावकार, अपक्ष ऐश्वर्या साळगावकार आणि भगवंत कामत हांचे अर्ज ग्राह्य धरल्यात. दक्षिण गोय लोकसभा मतदारसंघाखातीर काँग्रेसी वतीन फ्रांसिस सार्दीन, भाजपा वतीन नरेंद्र सावयकार, आपाचो एल्विस गोम्स, शिवसेनेची राखी प्रभुदेसाय नायक, अपक्ष कालिदास वायंगणकार आणि मयूर काणकोणकार हांचे उमेदवारी अर्ज ग्राह्य धरल्यात. म्हापशेचे पोटवेचणुके खातीर काँग्रेसीचो सुधीर कांदोळकार, भाजपाचो जोशुआ डिसोजा, आपाचो शेखर नायक, राष्ट्रवादी काँग्रेसीचो संजय बर्डे, गोवा सुरक्षा मंचाचो नंदन सावंत, अपक्ष आशिष शिरोडकार आणि सुदेश हासोपीकार हांचे अर्ज ग्राह्य धरल्यात. मांद्रे पोटवेचणुके खातीर भाजपाचो दयानंद सोपटे, काँग्रेसीचो बाबी बागकार, गोवा सुरक्षा मंचाचो स्वरूप नायक, अपक्ष जीत आरोलकार आणि विजय विर्नोडकार हांचे अर्ज ग्राह्य धरल्यात. जाल्यार शिरोडा पोटवेचणुके खातीर काँग्रेसीचो महादेव नायक, भाजपाचो सुभाष शिरोडकार, मोगोचो दीपक ढवळीकार, आपाचो योगेश खांडेपारकार, गोवा सुरक्षा मंचाचो संतोष सतरकार, फॉरवर्ड डेमोक्रॅटिक लेबर पार्टीचो हरिश्चंद्र नायक यांचे अर्ज ग्राह्य धरल्यात. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. राज्यसभा आणि लोकसभा मिळून देशाचे संसदेत सुमार 800 खासदार असतात. या सगळ्यां भितर उदरगती वेल्यान उत्तर गोंय खासदार श्रीपाद नायकाचो 11 नंबर लागता. भाजपान काँग्रेसीची टिका फाफडून उडयल्या. श्रीपादान आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात कांयच उदरगत करू ना असो आरोप काँग्रेसीन केल्लो. काँग्रेस पक्ष म्हळ्यार फटिंगांची फॅक्टरी, तांचे राजकारण म्हळ्यार हेर पक्षातल्या फुडाऱ्यांचेर फटीचे आरोप करप, हाचे शिवाय तांचे कडेन आनी कांयच जायना अशें भाजपाचो प्रवक्तो दत्तप्रसाद नायक सांगता. साखळे पयर तालिगांव, त्यान पयली पणजे तांच्यांनी कॅम्पेन चालू केले, मया मांद्र्या वसत थंय श्रीपाद भाऊक बऱ्यान बरो प्रतिसाद मेळिल्लो आसा आनी आमकां खात्री आसा की बऱ्या मतांनी श्रीपाद भाऊ निवडून येतले आनी श्रीपाद भाऊन कितें केलां तें जर ह्या काँग्रेसीच्या पार्टी हॉपिंग स्पोक्स पर्सन्सांक पळोवपाचें आसा, तांच्या त्या यूथ प्रेसिडेंटाक पळोवपाचें आसा जाल्यार म्हाका सांगचें. तांकां एक टुराक व्हरता, गोंयानूच न्ही आख्खे इंडियेचो टूर करता आनी जे प्रोजेक्ट्स आनी जे डेवलॉपमेंट देशभरान आयुश मिनिस्ट्रीच्या मार्फत जाला ते प्रत्यक्ष तांकां दाखयता. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार श्यामचारी. फुडल्यो खबरो पळोवचे पयली घेवया एक ल्हानसो वेवसायीक विराम. विरामा उपरांत परतून एकदा तुमकां येवकार. पळोवया फुडल्यो खबरो. भारतीय जनता पक्षाक कशेंच मत दिवं नाकात, तशेंच ह्या पक्षाच्या सरकारांत भागीदार आशिल्ल्यांकूय मतदान करूं नाकात. कम्युनिस्ट पक्षान वेंचणुकेचो म्हूर्त धरून गोंयकारांक उलो मारला. तशेंच काँग्रेसीचेरूय तांणी टिका केल्या, पूण काँग्रेसीक मतदान करूं नाकात अशें म्हणूं ना. म्हत्वाचें म्हळ्यार कम्युनिस्ट पक्ष गोंयच्यान वेंचणूक लढयना. एनडीए सरकाराच्या लोकविरोधी धोरणाक लागून सर्वसामान्य मनीस, शेतकार आणि कामगार देशोधडीक लागला असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचो सचिव राजू मंगेशकर म्हणता. भाजपा आणि एनडीएच्या घटक पक्षांक लोकांनी मोठ्या उमेदीन वेचून हाडिल्ले, पण लोकविरोधी धोरणाक लागून नरेंद्र मोदी सरकारान स्वतःच्याच पायार कुराड मारून घेतल्या असे ताचे म्हणणे. आज कामगार वर्गाचे कायदे जे असतात ते मोडून हिणी कामगार वर्ग म्हणटा ते हिंदुस्थानांतलो सोपयलो. आज जवळ जवळ करोडांनी कामगार बेकार पडल्यात, कंपन्यो बंद झाल्यात आणि निमाण शेवट जेव्हा इलेक्शनाची 4.5 वर्सां 6 महिने लागीं येता त्या वेळाचेर जेव्हा त्यांना कळले की आमचे पाय घुसपटल्यात, आम्ही घसरून पडटले, त्या वेळाचेर वो देश भरून आज खंय तरी घाणाक आणि पावणेक लायला की फ्रंटाचेर कितले जाण मेले, कितलो गोळीबार झाला, कितली शाला हेवटेन पडली. इश्टानो 1947 पासून 48, 49, 50 उपरांत रेगुलरली ह्या फ्रंटाचेर शाला पडटाली. रेगुलरली इवन 5 इयर्स बॅक, 10 इयर्स बॅक ऑल्सो ह्या फ्रंटार सदांच प्रॉब्लेम आसतात. पूण ज्या भशेन
गेल्या 6 महिन्यात याचा राजकीय फायदा घेऊन जी मानावळ हिंदुस्थानात चालल्या ही मानावळ खूप सामान्य मनशाक उदरगतीकडे आडपाचा वावर करपाची न्ही. या देशात गेल्या 30 वर्सां जर एनालिसीस केले असत या 5 वर्सां जितले बॉर्डरीचेर सैनीक जे मेल्यात मारल्यात तितले फाटले हेतूत कांयच जावं नाशिल्ले हेतूत वाय इट इज. आणि आज इवन प्रत्येक मनीस जो आसा इफ यू टॉक एनिथींग अगेन्स्ट बीजेपी इज अँटी नॅशनल. सबके साथ सबका विकास अच्छे दिन दॅट रिअली टुक ऑफ द मोस्ट करप्ट पार्टी काँग्रेस दॅट वॉज ऑल्सो एक्सपोज. सो ऑल दॅट इज विच हॅज टेकन प्लेस आय ऑलवी वी ऑलवेज फील दॅट वॉट एवर हॅज हॅपन्ड इज गुड बट वॉट एवर इज गोईंग टू हॅपन इन दिस इलेक्शन शुड बी बेटर अँड बीजेपी मस्ट गो. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. गोयातल्या रावपाच्या हॉटेलावयल्यान आनीक एक आरोप मुखार आयला. हो आरोप वास्कोतल्या थळाव्यांनी वास्कोतल्या हॉटेलांचेर केला. बीट्स पिलानी वाठारांत कांय बेकायदेशीर हॉटेलां चलता, आवश्यक आशिल्ले कांयच परवाने घेवंक ना अशें ते म्हणटा. थळाव्या लोकांनी हॉटेला आड कितल्योश्योच कागाळी केल्ल्यो, पूण पुलिशेन हाचे कडेन आडनदर केल्ल्यान बेजारिल्ल्या लोकांनी रस्त्यार देवून बोवाळ केलो. हॉटेलाच्या अधिकाऱ्यांकडेन कागदपत्राची मागणी केल्यार आयज फाल्यां म्हणून तो वेळ दुखलीत असा असे त्यांचे म्हणणे. वी सीन दॅट ओयो इज बीन रनिंग रनिंग अराउंड 26 रूम्स हियर अँड वी सी दॅट पीपल आर चेकिंग इन हियर बट इट्स नॉट लाईक हाव यू नॉर्मली चेक इन टू अ हॉटेल बट वी सी दॅट इज अ चेक इन ऑफ जस्ट आर्ली बेसिस विच इज यू अंडरस्टँड वाय वूड समवन चेक इन ऑन आर्ली बेसिस अँड वी सी 4 men checking in into a room with 1 female. We asked them to produce documents. We said, okay, if y'all are running your show here, we need the valid documents. So whenever we ask them to produce it or you whenever you check into a hotel, you have a certification, right? We asked them to give any kind of proof that you're allowed to run here. They don't have, and they, in fact, they're asking us to write a request letter and then they're going to, which doesn't make any sense. I mean, if you're running a show, you show us the proof that you got a permission to run a show in a residential complex. So you are not complaining anything? We did complain. We approached the police station, panchayat, and ice, they have to show us notice that they have to present the documentation. And builder also has to show us. ते बिल्डरांना त्याच्या अप्रोच करताले, ते येऊन गेले म्हणता, पण अजून आमकां अपडेट मेळना. फाल्यां कडेन आम्ही फाल्यां वयतले पंचायतीत. पोलीस कितें म्हणटा? पोलीस म्हणटा आम्ही अप्रोच तांकां दिले, नंबर दिले, बोरकराचे नंबर दिले आम्ही आणि आमचे बी नंबर दिले. येऊन आता ऑलमोस्ट 20 दीस झाले असतले, पण अजून आमकां एकूय कॉल येऊ ना पोलिसाचे की येऊन सेटलमेंट करू या कितें करपाक, काय आमकां खबर ना. आपल्या वरिष्ठांकडेन उलोवन कागदपत्रां सादर करता असे ओयोचो अधिकारी सुधांशु अगरवालान सांगले. To my higher authority and they will take the actions accordingly and whatever the documents are required we will show it. Now you are assisting me, sir. I'm just discussing with the higher authority and they will inform me. वास्को चान आमचो खबराकार हिरू महाले. सध्या गोयात वेचणुकीची धूम चलता, लोकसभा आणि पोटवेचणुके खातीर उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांची सोपणां झरयता. आता मारुया एक नदर वेचणूक खबरांचेर, पळोवया न्यूज राउंड अप. तुझे मत कोणाक? आम आदमी पक्षाचो म्हापशेचो उमेदवार शेखर नायकान आपल्या प्रचाराक नेटान सुरवात केला. म्हापशेकरांचो ताका बरो प्रतिसाद मेळटा असे तो सांगता. आमकां थंय फूल सपोर्ट मेळ्ळा. लोकांनी आमकां सांगला तूं जाय आमकां, कित्याक हांगा चेंज जावंक जाय म्हणून. कितें तेणें जेवणाचें काम पळयलेलें हांव 2 वर्सां कितें करता तें. आतां आमी बाजारांत भोंवपाक स्टार्ट केलां. आमकां सगळ्यांचो सपोर्ट मेळ्ळा बाजारांत सुद्दां. आमकां की तुवें काम केलें तें आमकां खबर आसा म्हणून. कितें काँग्रेसीचो उत्तर गोय लोकसभा उमेदवार गिरीश चोडणकार आणि म्हापशेचो उमेदवार सुधीर कांदोळकरान शुक्रारा म्हापशा शहरात प्रचार केलो. राईट नाव द एन्टायर पार्टीज कॅडेस गोल इज टू डिफीट बीजेपी. देर इज नो कॉम्प्रोमाइज एज फार एज अवर पार्टी कॅडर इज कन्सर्न. अवर पार्टी कॅडर ऑलवेज हॅज गॉन ऑन द लाईन ऑफ द पार्टी अँड दे हॅव अंडरस्टँड द प्रेझेंट सिनारिओ. वॉट इज हॅपनिंग इन गोवा. The anger that is frustrated among the people is also known to the party workers. So I don't think that there is any resentment still among the party workers. म्हापशेच्यान आमचो खबराकार संदीप कामुलकर. फुडल्यो खबरो पळोवचे पयली घेऊया आनीक एक व्यावसायीक विराम. विरामा उपरांत परतून एकदा तुमकां येवकार. पळोवया उरिल्ल्यो खबरो. जागो ग्राहक जागो,
गिरायकांक जागृत करपाक खासा सरकारी जायरात. दुबाव आयल्या सामानाचे वजन करून घेयात म्हणून सांगता. पण रांधपा गॅस मेजून घेतलो जाल्यार विक्रेतो तागडी हाडिना. सिलिंडराचे वजन करपाचे कशे? गोय महिला मंचान प्रश्न मुखार काढला. एलपीजीची पुरवण करपी पुरवठादारा आड आयल्यो कागाळी घेऊन वुमन्स फोरमान शुक्रारा नागरी पुरवण खात्या मुखार दवरल्यो. बायलां आनी ज्येष्ठ नागरिकां खातीर फोरमान एका म्हयन्याची जागृताय मोहीम सुरू केल्या. घरगुती सिलिंडर व्यावसायिक आस्थापनांक दितात अशी कांय लोकांची कागाळ आसा. These villages and we have received a lot of complaints with regards to LPG services. So we decided to today have a delegation and come and talk to the civil supplies inspector here of Salsette Taluka, and we have been raising the various issues that we have received complaints on. Most of the complaints that we have received was like not giving computerized bills, you know, so that when the price, every month the price changes. So if the price changes is less the next month, they still give handwritten bills with the price of the previous month, which is higher. So when bookings are taken, they're cancelling the bookings. They're not giving home delivery, or if home delivery is done, they're asking the consumers to come to the delivery van and pay the money. Another point is that weighing scales of the cylinder, they're not bringing the weighing scales in the vehicle. So if you ask them, they say na ye party naan dusre party attalo. So we have saying no, as per the rules the weighing scale has to be in each vehicle. Today we had Goa Women's Forum come visit us in the office to discuss with us LPG issues. We have taken into consideration what they have said to us and we will look into the matter very seriously. मडगावचान आमचा खबराकार संदीप तुयेकर. बाळ्ळेचे मुळावे भलायकी केंद्र कामाच्या वजनाखाला चपला. या केंद्राक सरभोवतणच्या 8 गावातल्या दुयेतींक सेवा दिवची पडटाच. ते भायर कुंकळे उद्देगीक वसणुकेंतल्या कामगारांकूय तपासचे पडटा. सरकारान केंद्रावयलो हो भार मातसो कमी करचो. केंद्राची पळोवणी केल्या उपरांत कुंकळे वेळ्ळी गिरायक मंच आनी गोवा केनान मागणी केल्या. एके वटेन बाळ्ळेच्या मुळाव्या भलायकी केंद्रावयलो ताण वाडला, जाल्यार दुसरे वटेन केंद्रात जायतितले कर्मचारी नात अशें तांचें म्हणणें. देखून हो ताण उणो करपा खातीर कुंकळी उद्देगीक वसणूक आनी कुटबण जेटी खातीर वेगळे भलायकी केंद्र उबारचे अशी मागणी तांणी केल्या. You know about what is happening. We know that there is an RMD in Veiling, which is which the doctor's post has not been filled up. So one of the doctors from here has to go to the RMD in Veiling on certain days, and also to the sub health center in Bhimsa. Then there are shortages also of nursing staff in the other stuff, which we will also be taking up with the DHL. PNC of Bali is facing a lot of challenges with regard to working with, because they have 7 villages under Kepai constituency, one panchayat under Veiling, which is Veiling in Salsette, and they have the municipal council of Kumpoli also. And under this, with Veiling, with the jurisdiction of Veiling, they also have a problem where they have the challenge, they face challenges to attend to the Kudbona jetty, where they have 6,000 workers. कुंकळच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. मारबडे प्रकरणावेल्यान फातोडा पुलिशेन इस्माईल मुल्लाक अटक केल्या. तो मोतीदुगर वाठारातलो रहवासी, जाल्यार ताचे हेर 5 साथीदार फरार आसात. मडगांव वाठारात चोर अनवर म्हण फामाद आशिल्ल्या अनवर शेखाक तांणी शेपलायलो. अनवर शेख हो एक नावाडगो गुन्यांवकार. आपले दुचाकीन पेट्रोल भरपाक तो एका पेट्रोल पंपार गेल्लो. थंय सय दुबावीत हत्यारां घेवन आयले आनी ताणें चोर अनवराक बुडोवपाक सुरवात केली. पूण ताणें तांचे तावडींतल्यान सुटून पळ काडलो आनी आपलो जीव वाटयलो. उपरांत ताचे कागळे वयल्यान पुलिसांनी कारवाय केली. तितून एक अनवर सिकंदर शेख हो मोती दोंगराचो गुरव. वय त्याचं खूप क्रिमिनल रेकॉर्ड असायचं आणि वय हितून मारामारी खूप आशिल्ला. समथिंग अराउंड 7-8 तरी केसीस जे मडगांव मायनापूर तरी फातोडा हितून केसीस रिपोर्ट केल्या. एका एक स भुरग्यांनी ताका अटॅक केलो आनी ताका बरोच मारलो. कोयतो आशिल्लो तेणे कोयत्यान ताका अटॅक करपाक ट्राय करताले, सगळे मारपाक सोदताले. ते वय क्रिमिनल जावन पेट्रोल घालपाक येतालो. कसो करून मॅनेज करून तो पळलो थंयच्यान.
पोहलो आणि मग लोक जमले म्हणून व सुटलो त्यांच्यात पडले काय जाऊ ना. बट त्याच्या आम्ही मेडिकल बी करून एक हॉस्पिटलात बी उरलो त्याची कंप्लेंट घेऊन आम्ही त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू आणि एकटो एपिसोड आम्ही अरेस्ट केला त्याका आणि तो भीतर कस्टडी असा इस्माईल मुल्ला म्हणून येत केसी आणि बाकीचे पाच लोक हेजेकडे आम्ही सगळे नोंद झाले आणि ते आम्ही व्हेरी सून त्यांना आम्ही अरेस्ट करतो. मडगावच्यान आमचो खबराकार संदीप तुयेकार. सरकारी शिमगो बिरेस्तारा कुंकळे पावलो. रोमटा मेळे मुस्ताकी लोकनृत्य आणि चित्ररथांनी कुंकळकरांचे दोळे दिपयले. वेचणूक आचारसंहितेक लागून वेळेचे बंद नाशिल्ले तरी व्हडा संख्येन हजेरी लावून कुंकळकरांनी शिगम्याची मजा लुटली. मात वेचणूक आचारसंहितेक लागून ह्या वर्षा शिगम्याची मिरवणूक बेगीन सोपली. तसेच कोणूच मंत्री आमदार आयोजनात नाशिल्ले हो शिगमो कुंकळी पालिकेन घडोवन हाडलो. दुसरे वटेन पारंपारीक वीरभद्र बिरेस्तारा दिवचले जालो. हो निजाचो वीरभद्र पळोवपाक शेकड्यांनी लोकांनी गर्दी केली. पळयात ही काही खिणचित्रां. कुंकळच्यान खबराकार रमेश नायक राऊत आणि दिवचलच्यान महेश गोवेकर. आणि इतल्यान आयच्यो कोकणी खबर हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां www.gova365.tv हे आमच्या वेबसायटीर पळोवंक मेळटल्यो. ते भायर ताज्या खबरां खातीर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट पळयत रावा. देव बरें करूं.